तर विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता चौथीच्या पुस्तकातील जी कविता आहे संगणक कविता क्रमांक पंचवीसावी संगणक पाहणार आहोत तर संगणक म्हणजे काय संगणक म्हणजे कॉम्प्युटर ओके नाही तर काही विद्यार्थ्यांना संगणक कळतच नाही तर ती मराठीत त्याला संगणक म्हणतात आणि संगणकाला इंग्रजीमध्ये कॉम्प्युटर असे म्हणतात ओके संगणक म्हणजेच कॉम्प्युटर ओके okay, बेटा तर ऐका व म्हणा तर आपण आज संगणक कवी कविता पाहू ऐका व म्हणा घरीच माझ्या संगणक आणणार घरीच माझ्या संगणक आणणार अचूक गणित त्यावर करणार अचूक गणित त्यावर करणार सुबक सुंदर काढणार चित्र सुबक सुंदर काढणार चित्र देश विदेशात जोडणार मित्र देशविदेशात जोडणार मित्र संगणकाद्वारे आता संवाद साधणार संगणकाद्वारे आता संवाद साधणार दूरच्या व्यक्तीचा चेहरा बघणार दूरच्या व्यक्तीचा चेहरा बघणार घरीच बसून जग बघणार घरीच बसून जग बघणार व्यवहार सारे झटपट करणार व्यवहार सारे झटपट करणार तर बबन शिंदे यांनी ही कविता संगणक ही कविता लिहिलेली आहे कोणी तर बबन शिंदे यांनी ओके लक्षात ठेवा संगणक ही कविता कोणी लिहिलेली आहे तर बबन शिंदे असा प्रश्न तुम्हाला येईल की नाही तर आपण आता पाहूया स्पष्टीकरण संगणक या कवितेचे तर संगणक आता हे युग संगणकाचे आहे ओके okay. तर संगणकाशिवाय कुठल्याही कोणत्याही व्यवहारात तर संगणक हे यूज होत असतं तर संगणकाशिवाय पर्यायच नाही तर सगळ्यांना संगणक हाताळला हाताळता यायला पाहिजे ते चालवता यायला पाहिजे म्हणून आपल्या अभ्यासक्रमात आप सी बी एस सीच्या पॅटर्नमध्ये कॉम्प्युटर हा एक विषय त्या ठिकाणी आहे तर तुम्हाला इयत्ता पहिलीपासून संगणकाचं पुस्तक किंवा कॉम्प्युटर हा विषय माहिती संशोधन म्हणून ते आहे तर सगळ्यांनी आता आपण संगणक शिकायला पाहिजे तर पहा हे चित्र चित्रामध्ये मॅडम काय करत आहेत हे टीचर काय करत आहे ही टीचर काय करतायत तर मुलांना संगणक शिकवत आहेत हे पा संगणकाचे किती भाग असतात मग हार्ड डिस्क असते ओके हो नाही हे पा संगणकाचं सी पी यू हार्ड डिस्क नंतर माऊस तर हे बा त्याचे भाग असतात तर सगळ्यांनी लक्षात ठेवायचे आहे नंतर आता पा घरीच माझ्या संगणक आणणार आमच्या घरी की नाही संगणक आणणार आहे आणि मग मी त्याच्यावर अचूक गणित सोडवणार आहे तर आपल्याला घरच्या बस घरच्या गर घरी संगणकावर आपल्याला पाया या ठिकाणी एक मुलगा गणित सोडवतो आहे काय करतो आहे गणित सोडवत आहे हां तर संगणकावर आपल्याला गणित आपल्याला सोडवून मिळणार आहे आपण संगणक हाताळल्याबरोबर आपल्याला समजेल की नी गणित कशा पद्धतीने सोडवायचं तर संगणक संगणकाची आपल्याला खूप मदत होणार आहे नंतर अजून काय काय, काय करणार आहे सुबक चित्र सुबक सुंदर काढणार चित्रपा हे डेस्कटॉपवर एक मुलगी चित्र काढत आहे दिसतंय का चित्र काढलेलं आहे आणि रंगसुद्धा व्यवस्थित भरलेला आहे तर आपल्याला संगणकावर चित्र काढता यायला पाहिजे नंतर देश विदेशात जोडणार मित्र तर संगणकाद्वारे आपण विदेशातील मित्रांशी गप्पा मारू शकतो त्यांना व्हिडिओ कॉल करू शकतो तर संगणकाचे नेट वर्किंग नेटचे जाळे इतकं पसरलेलं आहे तर आपण इथून आपल्या मित्राला फोन लावू शकतो गप्पा मारू शकतो नंतर संगणकावर आपण आपले जे विषय आहेत त्यांचे विषयी माहिती मिळू शकतो गुगल सर्च इंजिनद्वारे आपण पुस्तकं शोधू शकतो पुस्तकं वाचू शकतो हो की नाही देश विदेशामध्ये आपण झूम जसं आता आपण ऑनलाईन क्लास करत आहोत मी आम्ही तुम्हाला दिसतो की नाही व्हिडिओ ऑन केला की नाही तर तशा प्रकारे आपण विदेश विदेशातसुद्धा मीटिंग अटेंड करू शकतो तर हे सर्व कशाद्वारे होतं मग संगणकाद्वारे तर आपण संगणकाद्वारे वेगवेगळे मित्र जोडणार आहोत ओके हे पहा या ठिकाणी संगणकाद्वारे हे ऑनलाईन क्लासेस चालू आहेत या ठिकाणी नंतर संगणकाद्वारे आता संवाद आपण साधणार आहोत ओके देश विदेशामध्ये जाऊन संवाद आपण एकमेकांशी साधणार आहोत संवाद म्हणजे काय बोलणे एकमेकांशी बोलणे नंतर दूरच्या व्यक्तीचा चेहरा आपल्याला दिसणार आहे जो व्यक्ती आपल्याला फोन करतोय तो व्यक्तीचा चेहरा आपण व्हिडिओ कॉलिंगद्वारे पाहू शकतो तर हे सर्व कशामुळे घडतं मग संगणकाद्वारे ओके तर घरीच बसून जग बघणार आपण घरीच राहून जग सर्व बघणार आहोत तर वेगवेगळ्या देशांना आपण भेटी देऊ शकतो गुगलमध्ये सर्च केल्यानंतर अमेरिका अमेरिकेमध्ये कोणकोणते कुन शोध लावलेले आहेत नंतर अमेरिकेमध्ये काय चालू आहे टी व्हीवर आपण बातम्या पाहू शकतो तर जग, जग आपन, आ, आ, हे सर्व कशामुळे घडतं आहे मग संगणकाद्वारे आपण सर्व जग जगचं आपण फे जगामध्ये काय चाललेलं आहे घर बसल्या बसल्या बस पाहू शकतो हं व्यवहार सारे झटपट करणार सर्व व्यवहार आपण झटपट करणार आहोत आपल्याला एक मिनिटात आपण ईमेल पाठवू शकतो हो की नाही नंतर आपण आता पत्र कोणी पाठवतं हो का नाही पत्र पाठवणं आता बंद झालेलं आहे तर ते जुनं झालेलं आहे तर आपण नवीन संकल्पना या ठिकाणी काय म्हणजे ईमेल पाठवणे नंतर व्हिडिओ कॉल करणे मीटिंगा घेणे झूम नंतर वेगवेगळे ॲप असतात तर या ॲपद्वारे मीटिंग अटेंड करणे देशविदेशात नवीन संशोधन करणे तर आपल्या देशामध्ये संगणक संगणकाद्वारे विविध कार्य चालत असतात तर आपण सुद्धा सर्व व्यवहार संगणकाद्वारे समजून घेणार आहोत तर आपले हे काम झटपट होणार आहे तर पहा याच्यावरचे प्रश्न उत्तरं आपण पाहूयात कवीच्या घरी काय आणणार आहे मग कवीच्या घरी संगणक आणणार आहे संगणक म्हणजेच काय कॉम्प्युटर हां कवी कुठले मित्र जोडणार आहे देश विदेशातले देश विदेशातले मित्र कवी जोडणार आहे तुम्ही संगणकावर काय काय करता संगणकावर तुम्ही माहिती मिळवतात माहिती मिळवतात नंतर पेंटिंग करतात चित्र काढतो गणित सोडवतो हे सर्व प्रक्रिया आपण संगणकावर करत असतो शेवटचे अक्षर समान असणारे कवितेतील शब्द लिहा आणणार करणार तर हे शेवटचे जे शब्द आहेत ते समान आहेत नार नार तर असे कवितेतील आपल्याला शब्द लिहायचे आहेत कोणकोणते येईल म पहा यमक जुळणारे शब्द आणणार करणार हं चित्र मित्र हुँ? चित्र मित्र नंतर साधणार बघणार अजून बघणार आणि करणार तर काय कोणकोणते कुन शब्द मग चित्र चित्र मित्र साधणार करणार तर असे प्रकारचे शब्द आपल्याला येतील द बनवावली लिहा आता पहा अ आपल्याला प्रत्येक या जे शब्द आहे ते शब्दाला अ लावायचा आहे जसं अबोल आता पुढचा आहे असत्य असत्य नंतर अविचार अमाप अगणित हां असे हा जो ओ आहे तो आपण प्रत्येकाला लावून ते शब्द आपण लिहिलेले आहेत ओके